AIN न्यूज शोध सत्याचा वेध बातमीचा। ऐन दिवाळीच्या तोंडावर संयुक्त कृती समिती नांदेड विभाग किनवट आगाराच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी उपोषण केले, यामुळे प्रवाशांची चांगलीच धावपळ उडाली आहे। मागील सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना आश्वासन देऊनही आश्वासनाची पूर्तता न केल्याने महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे। आता ऐन दिवाळीच्या तोंडावर संयुक्त कृती समिती नांदेड विभाग किनवट आगाराच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांनी वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करावा, एसटी महामंडळास शासनात विलीन करून घ्यावे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 28% महागाई भत्ता देण्यात यावा अशा विविध मागण्या घेऊन किनवट येथील एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषणाचा हत्यार उपसून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे। किनवट आगारातील जवळपास 40 ते 45 बसेस जागेवरच थांबल्या आहेत, तर या उपोषणामध्ये जवळपास 240 एसटी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला असून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच राहील असा इशारा संयुक्त कृती समितीच्या वतीने किनवट एसटी कामगाराचे डीजी कोंडे यांनी दिला आहे। परमेश्वर पेशवे, AIN न्यूज, किनवट। की आमचे 26 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, ह्या तुटपुंज्या पगाराला कंटाळून। त्याच्यातली पहिली मागणी की राज्य शासनाचे कर्मचारी म्हणून आम्हाला घोषित करावं आणि एसटी महामंडळ जे आहे ते राज्य शासनामध्ये विलीन करून घ्यावं। आणि आत्तापर्यंत जे राज्य शासनाप्रमाणे जे कर्मचाऱ्याला पगारी मिळतात ते पगारी आम्हाला मिळत नाहीत। राज्य शासनाला आज रोजी 28% डी आहे, आज एसटी कर्मचाऱ्याला 12% डी आहे। आणि एसटी कर्मचाऱ्याला 2500 रुपये बोनस केलं आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्याला आज 15000 रुपये बोनस आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे आमच्यासुद्धा हिंदू संस्कृतीनुसार हा दिवाळीचा सण असल्यामुळे आम्हालासुद्धा आमच्या कुटुंबासोबत आमच्या मुलाबाळासोबत जे सण साजरा करण्यासाठी पैशाची आवश्यकता पडते ते पैसे आम्हाला पुरेसे नाहीत। म्हणून राज्य शासनाने जे सरकारी कर्मचाऱ्याला घोषित केलेलं आहे तेच आमच्या एसटी कर्मचाऱ्यालासुद्धा घोषित करावं ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि आम्हाला शासनाचे कर्मचारी म्हणून घोषित करावं आणि एसटी महामंडळाला शासनामध्ये विलीन करून घ्यावं।